देवपूर कॉलेज रोड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षकांना देण्यात आले मंगळवारी 31 ऑक्टोबर रोजी निवेदन। धुळे युवा सेना धुळे जिल्ह्याच्या वतीने देवपूर कॉलेज रोड SSVPS महाविद्यालयापासून शासकीय तंत्र निकेतन या रस्त्यावर 5 वाढीव सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले। या रस्त्यालगत रहदारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे। या परिसरात हजारो विद्यार्थ्यांचा वापर दिवसभरात या रस्त्यावरून असतो। या परिसरात अनेक अनुचित प्रकार घडत असतात। मुलींची छेड काढणे, दोन गटात भांडणे, चेन स्नेचिंग, मोबाईल चोरी असे अनेक गैरप्रकार या परिसरात घडत असतात। नमूद परिसरात 3 महाविद्यालये व 6 खासगी ट्यूशन क्लास असून गर्दीचा रस्ता आहे। या रस्त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे या मागणीसाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे। यावेळी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी विद्यार्थी हित लक्षात घेता 5 नव्हे तर 10 सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच कार्यान्वित करू असे आश्वासन दिले। निवेदन देते वेळी युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी, युवती सेना जिल्हा अधिकारी सोनी सोनार, महानगर प्रमुख सिद्धार्थ करनकाळ, महानगर प्रमुख मनोज जाधव, जयेश सोनवणे, सिद्धेश नाशिककर, जयेश फुलपगारे, शुभम फुलपगारे, तुषार सातपुते, दर्शन खंबायत, हर्षल फुलपगारे, सुमित तमखाने आदि युवा सेना पदाधिकारी व युवा सैनिक उपस्थित होते। आज धुळ्याचे SP साहेबांना युवा सेनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात आम्ही अशी मागणी केलेली आहे की SSVPS कॉलेज आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणी जो काही 700-800 मीटरचा रस्ता आहे या रस्त्यावर सर्व सिनियर कॉलेजचे क्लासेस सुद्धा आहेत। ITI आहे, माझी कॉलेज आहे, सर्व कॉलेजांचे त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत आणि बहुतांश विद्यार्थी हे आउटर आहेत, त्यांना असं म्हणतात की बाहेरून या ठिकाणी शिकण्यासाठी ते आलेले आहेत। तर त्यांच्याकडनं अनावश्यक पैसे त्या ठिकाणी उकळले जातात आणि ज्या काही मुली आहेत त्यांना ब्लॅकमेल केलं जातं अशा तक्रारी युवासेनेच्या कडे येत होत्या। त्या युवासेनेच्या आलेल्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आज आम्ही SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे की त्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवा, गस्त वाढवा आणि पोलीस प्रशासनाचं त्या ठिकाणी जेवढं लक्ष आपण देशाल तेवढं त्या ठिकाणी चांगलं होईल की ज्या काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत त्यांचं आयुष्य आणि भविष्य त्या ठिकाणी घडत असतं आणि त्या ठिकाणी असे प्रकार घडले तर मानसिक खच्चीकरण होण्याचा प्रकार त्या ठिकाणी होत असतो। त्या दृष्टिकोनातून आज आम्ही SP साहेबांना भेटलं, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर आम्ही त्या ठिकाणी CCTV कॅमेरा लावू, गस्त वाढवू आणि कोणत्याही विद्यार्थ्याला आणि विद्यार्थिनीला कोणताही कसलाच त्रास होणार नाही याची काळजी घेऊ। जय हिंद महाराष्ट्र।